कोल्हापुरातील शालिनी पॅलेस परिसरात 13 डिसेंबर रोजी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी मानसिंग बोंद्रे आणि यदुराज यादव यांच्याविरोधात राजवाडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. फायरिंग करणाऱ्या मानसिंग बोंद्रे याचा पोलीस शोध घेत आहेत, तर काही राऊंड फायर केलेल्या यदुराज यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि इतर मालमत्तेच्या वादातून 13 डिसेंबर रोजी शालिनी पॅलेस परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. चुलत सावत्र बंधू अभिषेक बोंद्रे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी छत्रपती शाहू शिक्षण संस्थेच्या मानसिंग बोंद्रे याच्या विरोधात राजवाडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मानसिंग बोंद्रे यानं फायरिंगसाठी वापरलेलं रिव्हॉल्वर हे यदुराज यादव याचं असल्याचं निष्पन्न झालंय. हे रिव्हॉल्वर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं जप्त केलंय. तसंच यदुराज यादव याला ताब्यात घेण्यात आलंय. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यानं मानसिंग बोंद्रे आणि आपण स्वतःही या रिव्हॉल्वरमधून फायरिंग केल्याची कबुली दिली. त्याला राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं यदुराज यादव याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.